नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रिगल एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे प्रथमच रिगल कोकणरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। कोकणातील विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांचा आणि संस्थांचा सन्मान करून त्यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे। हा कार्यक्रम रविवार दिनांक 17 रोजी रिगल कॉलेजमध्ये होणार असून यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह कर्मवीर दादा इदाते, आमदार शेखर निकम, आमदार निरंजन डावखरे, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री संजयराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। रिगल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 2007 रोजी झाली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व व्यवसायाभिमुख शिक्षण देणे या हेतूने झाली। आज मी तिला संस्थेच्या कोंढे तालुका चिपळूण, महाड जिल्हा रायगड, लांजा जिल्हा रत्नागिरी, कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग, कल्याण जिल्हा ठाणे, सोलापूर आणि नुकतेच उद्घाटन झालेले शृंगारतळी तालुका गुहागर या 7 महाविद्यालयांमधून सुमारे 2500 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून 500 अधिक कर्मचारी वर्ग यासाठी काम करीत आहेत। 100% नोकरीची हमी देणारे महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची ओळख आहे। या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज देशात परदेशात विविध पदांवर कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख तयार केली आहे। रिगल एज्युकेशन सोसायटीचा सामाजिक कार्यदेखील तितकाच सहभाग असतो। कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गमावले आहे अशा विद्यार्थ्यांची फी पूर्णपणे माफ करण्यात आली होती। तसेच सांगली, कोल्हापूर आणि चिपळूण येथील महापुरात देखील चिखल गाळ उपसण्यापासून ते अनेकांना किटचे वाटप करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे करण्यात आली। तिवरे धरण दुर्घटनेच्या वेळी देखील दुर्घटनाग्रस्त व मदतीसाठी आलेल्या अनेकांना विद्यार्थ्यांनी जेवण दिले, तसेच श्रमदानाचे कामही केले। याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने यावर्षी प्रथमच रिगल कोकण रत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। निसर्ग क्षेत्रात काम करणारे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे अध्यक्ष भाऊ काडदरे यांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे। सागरी कासव मोहीम असो किंवा पाकोळी घरट्यांची होणारी तस्करी, तसेच प्लॅस्टिकमुक्त चिपळूण ही संकल्पना सह्याद्री निसर्ग मित्रच्या माध्यमातून ते प्रभावीपणे पार पाडत आहेत। याच कार्याची दखल घेत निसर्ग क्षेत्रातील भरघोस कामगिरीबद्दल त्यांना रिगल कोकणरत्न सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। याप्रमाणे करू नवजीवनाची सुरुवात असे म्हणत अनेक बेवारस स्त्री, पुरुष, लहान मुले मुली यांचे संगोपन करीत त्यांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या माहेर या सामाजिक संस्थेचा देखील यावेळी सन्मान केला जाणार आहे। रीड ऑर्गन या वाद्यावर संशोधन करीत 1950 नंतर निर्मिती बंद झालेल्या या वाद्याला नवसंजीवनी देणाऱ्या मुक्काम पोस्ट नवेदर आडिवरे तालुका राजापूर येथील उमाशंकर म्हणजेच बाळ दाते यांचा देखील कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम म्हणून रिगल कोकण रत्न सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे। कॉलेज जीवनापासून आजपर्यंत आपल्या कबड्डी व खो खो या खेळाच्या सहाय्याने अनेक मैदाने गाजवणाऱ्या रायगड येथील सुनील दत्तात्रय मोकल यांचा देखील क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल रिगल कोकणरत्न सन्मान देऊन गौरव केला जाणार आहे। कोकणातील हा प्रथमच असा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने रिगल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात येणार आहे। या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के यांनी केले आहे। बातम्याचा ओघ असं चालू राहील। पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल। धन्यवाद।